अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव पाळधी येथे वृक्षारोपण सप्ताह साजरा केला जात आहे। या सप्ताहाची सुरुवात राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून करण्यात आली। या प्रसंगी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, मुंडे परिवाराचे आभाळा एवढे मोठे काम आहे, त्यामुळे त्यांच्या वारसदाराला कुठेतरी न्याय सन्मान मिळेल अशी समाजाची अपेक्षा आहे। त्यामुळे पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागत राहील, त्यांना तेथे स्थान व सन्मान मिळेल असेही मत त्यांनी या प्रसंगी माध्यमांसमोर व्यक्त केले। आमच्या या गटामधल्या पंचायत समितीचे उपसभापती शीतलताई पाटील आणि इथल्या ग्रामपंचायतच्या सरपंचताई आणि डॉक्टर कमलाकर पाटील यांच्या या गटामध्ये त्यांनी माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्ष लावण्याचा एक सप्ताह या ठिकाणी सुरू केलेला आहे। आणि जी काळाची गरज आहे, ऑक्सिजनकरता आपण किती दिवस वनवन भटकलो आपण पाहिलो आहे, तर लोकांना शुद्ध हवा मिळावी याच्याकरता या वाढदिवसाचा संकल्प म्हणून त्यांनी 500 झाडं आपल्या गटामध्ये लावण्याचा संकल्प केला होता। आज त्या वृक्षारोपणांचा प्रारंभ पालकमंत्री यांना त्याने माझ्या हाताने झालेला आहे। मला तरी असं वाटतं की त्यांनी नुसतं वृक्ष लावण्यापेक्षा ते संगोपन करण्याची सुद्धा या ठिकाणी प्रतिज्ञा केलेली आहे। आपले जे वंधारी समाज आहे, म्हणजे पंकजा मुंडे यांना शिवसेनेत प्रवेश करावा असं काल आंदोलन म्हणजे घोषणाबाजी करत आली, कसं बघताय तुम्ही या विषयावर? एकीकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा त्यांना पाहिजे तिथं प्रतिनिधित्व मिळालं नाही आहे। साहजिक एक समाजाचे त्यांचे जे वडील होते आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी या पडतीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं भयानक काम केलं आणि आज त्यांच्या मुलीला या ठिकाणी कुठल्याही पदाकरता संघर्ष करावा लागतो आहे। एकीकडे आपण 52 पाहिले असतील, त्यांचं तिकीट कापलं, एकनाथराव खडसेंचं तिकीट कापलं, मुंडेताईंना निवडणुकीमध्ये काय परिस्थिती झाली, चौफेर आपण नजर टाकली तर ओबीसींचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। त्याच्यामुळे तिथल्या समाजाने हे पाहिलं की आमचा एकमेव नेता मुंडेसाहेब होता आणि मुंडेसाहेबांचा वारसदार म्हणून पंकजाताईंनी शिवसेनेमध्ये जावं हीच त्यांच्या समाजाची मागणी आहे, ही आमची मागणी नाही आहे। त्यामुळे समाजाला असं वाटतं की शिवसेना यांना प्रतिनिधित्व देऊ शकते, सन्मान देऊ शकते। ते मी देणारा कोण? माननीय उद्धव साहेब त्याचा निर्णय घेतील आणि मला तरी वाटतं की त्यांची पात्रता सांगण्याची गरज नाही, त्यांच्या कुटुंबाची पात्रता सांगण्या एवढा मी मोठा माणूस नाही। मुंडेसाहेबांची कुटुंबाची पात्रता ही आभाळा एवढी मोठी आहे, त्यामुळे साहजिक आहे त्यांचा सन्मान जिथेही जातील तिथे होणारच आहे। स्वागत केलं होतं, आपल्याला आठवत असेल की 2-3 महिन्यापूर्वी ज्यावेळेस विषय निघाला, ज्यावेळेस मुंडेसाहेब आपल्या एकनाथराव खडसे साहेबांनी प्रवेश केला, त्यावेळेस मुंडेताईंनी शिवसेनेत यावं ही ऑफर देणारा पहिला गुलाबरावच होता। नाही, आता दौरा केल्यानंतर साहजिक आहे ज्याच्याकडे काही मदत पोहोचली नसेल, ज्याच्याकडे काही थोड्याशा त्रुट्या राहिल्या असतील, तर तो माणूस ज्याच्यावर हक्क आहे त्याच्यावर रागवणारच आहे, ज्याचं सरकार आहे त्याला बोलणारच आहे। आणि नारायण राणेंचं मी मागच्या वेळेसही बोललो होतो की यावेळेस त्यांनी राजकारण करू नये, कारण की शेवटी हा मानवतेचा विषय आहे। पूर येताना कोणाच्या घरात जातो, कोणा पक्षामध्ये जातो असं होत नाही, पूर हा सगळ्यांकरता आहे आणि पूरकरता मदतीच्याच गोष्टी त्यांनी कराव्या, पण शेवटी डोकं फिरलं या अशा पद्धतीचं काम चाललंय। या बातमीपत्रात इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा।